विट्यात कर्मचाऱ्यांचा भव्य मोर्चा। कर्मचाऱ्यांनी विटा शहर दणानून सोडलं। 11वी 12वी सायन्स नीट जेई सीईटी नाटा अशा सर्व स्पर्धा परीक्षांसाठी नंबर 1 पर्याय श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स विटा। इथे आहे नंबर 1 टीचिंग क्वालिटी, 3D ॲनिमेटेड व्हिडिओ लेक्चर्स, लाईव्ह ऑर्गन बायोलॉजी वर्कशॉप। आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी आजच प्रवेश निश्चित करा। जुन्या पेन्शनच्या मागणीसाठी राज्य मध्यवर्ती संघटनेच्या माध्यमातून गेल्या 3 दिवसांपासून विट्यात आंदोलन सुरू आहे। आज या संघटनेच्या माध्यमातून विविध विभागातील सरकारी कर्मचाऱ्यांनी विटा शहरातून भव्य मोर्चा काढला होता। शेकडो कर्मचारी या मोर्चात सहभागी झाले होते। यावेळी सरकारी कर्मचाऱ्यांनी घोषणा देत विटा शहर दणानून सोडलं। आपल्या सर्वांना माहितीच आहे की गेली 10-15 दिवस पूर्ण महाराष्ट्रभर करण्याच्या संदर्भात सर्व शासकीय नियोजित कर्मचारी अत्यंत आग्रही
मागणी करून आज संपावरती आहेत। खरं तर आमच्यासारख्या लोकप्रतिनिधींचं हे फार मोठं कर्तव्य असं मी मानतो, म्हणून एक लोकप्रतिनिधी म्हणून आज या तुम्हाला पाठिंबा देण्याच्या निमित्तानं आम्ही इथं उपस्थित आहे। पक्षाची भूमिका काय असेल, सरकारची भूमिका काय असेल, काय भूमिका घेतली पाहिजे, याच्यासाठी सातत्यानं आपापल्या पद्धतीनं आपण सगळेजण प्रयत्नशील आहात। पुणे एक नागरिक म्हणून मी तुम्हाला इथं पाठिंबा देतो की जुनी पेन्शन ही आपल्याला लागूच झाली पाहिजे, कारण की एक सरकारी कर्मचारी त्याच्या आयुष्यभरात तो काम करत असताना सगळं म्हणजे मी म्हणेन संसारावरती तुळशीपत्र ठेवून तो काम करत असतो। आपण सगळ्यांनी बघितलं असं ज्या ज्यावेळी अडचणी होतात समाजामध्ये अनेक प्रश्न निर्माण होतात त्यावेळी ह्या सरकारी कर्मचाऱ्यांच्यावरती आपण अवलंबून राहून त्यांच्या जीवाची पर्वा न करता आपण आपलं काम त्यांच्याकडून करून घेत असतो। मग एक जे एका बाजूला त्यांच्यावरती आपण एवढं विसंबून असल्यानंतर त्यांच्या भविष्यासाठी त्यांची पेन्शन त्यांचं भविष्य निर्वाह चांगलं झालं पाहिजे ही भूमिका का आपण घेत नाही हा साधा प्रश्न आपल्या सगळ्यांच्या समोर आहे। आत्तापर्यंत चालत आलेलं असताना अनेक योजना अनेक गोष्टी ज्या सरकारच्या फायद्याच्या आहेत का तोट्याच्या आहेत ही न बघता तुम्ही राबवत असता, मग ह्या लोकांचं कल्याण करणारी जी योजना आहे ती का आपण लागू करत आहे? एका बाजूला एखाद्या लोकप्रतिनिधीनं एखादा प्रश्न मांडला तर आपण एका मिनिटात निर्णय घेता, त्याचे इकॉनॉमिकली बघत नाही, त्याचा फायदा तोटा बघत नाही, कोट्यांनी रुपयाची तरतुदी तुम्ही करत असतात, मग ह्या लोकांनी तुमचं काय असं वाईट केलं की त्यांच्या तरतुदीसाठी आज त्यांना सातत्यानं हे मोर्चे काढणं असेल धरणं असेल आणि इतकं टोकाचं त्यांना जायला का भाग पाडताय? आज हे सगळे लोक ज्यावेळी आज संपामध्ये सामील झाल्यामुळं सर्वसामान्य लोकांचं किती प्रचंड हाल होते हे आज आपण बघतोय। आज टीव्हीवरती बघा, मीडियामध्ये बघा, सोशल मीडियामध्ये बघा, इतकी प्रचंड लोकांचं सामान्य लोकांचं हाल होत आहे। एका बाजूला अधिवेशन चालू आहे, तुम्ही सगळेजण मंत्री महोदय तिथं उपस्थित आहेत, मुख्यमंत्री उपस्थित आहेत, आता सरांनी सांगितलं त्या पद्धतीनं सुप्रीम कोर्टानं आपल्या निर्देश दिलेले आहेत, एवढ्या सगळ्या गोष्टी जर आपल्या समोर असतील तर हा निर्णय सुद्धा राबवणं किंवा तो निर्णय घेणं फार अवघड आहे असं मला वाटत नाही। अनेक मोठमोठे निर्णय तुम्ही एका रात्रीमध्ये घेता, एका रात्रीमध्ये मोठमोठे निर्णय घेता, मग हा निर्णय घ्यायला एवढा वेळ का लागतोय हा सुद्धा प्रश्न आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना पडतोय। त्यामुळे मी आज चौथा दिवस आहे, शासन नुसती चर्चा करते, कमिटी नेमतोय, कमिटीला सांगते की हे बरोबर का चुकीचं, आता निर्णय घेणारी मंडळी जर अशी म्हणायला लागली हे बरोबर आहे का चुकीचं आहे तर निर्णय घ्यायचं कोण, अशी परिस्थिती आपल्या सगळ्यांच्या समोर आहे। तर या निमित्तानं मी सर्व शासकीय निमशासकीय कर्मचाऱ्यांना विनंती करतो, आम्ही तुमच्या बरोबर आहोत, थोडंसं हाल होत जरी असलं सर्वसामान्य नागरिकांचं तरी आम्ही सगळे सोसायला तयार आहे, मात्र आता आपण न थांबता ह्याच्यावरती निर्णय झाला पाहिजे, ही भूमिका आपण सगळ्यांनी घेतली पाहिजे आणि त्या भूमिकेची समरस राहायची भूमिका आम्ही सगळेजण घेतो। आमच्या परीने आम्ही इथं सगळेजण आपल्या बरोबर आहोत, आदरणीय माजी आमदार सदाशिवभाऊ पाटील आणि त्यांच्या विचारावरती काम करणारे, त्याच पद्धतीने राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं काम करणारे आम्ही सगळेजण आपल्या बरोबर आहोत। आपण ज्या पद्धतीनं तीव्रतेने याच्यात असाल, तुम्ही जी भूमिका घ्याल त्या भूमिकेला बरोबर राहण्याचा शब्द आम्ही तुम्हाला देतो। शासनाला आपल्या सर्वांच्या वतीने विनंती करतो, लवकर लवकर याच्यामध्ये निर्णय घ्यावा आणि निर्णय घेऊन लवकर लवकर ही जुनी पेन्शन लागू करावी। आमचे काँग्रेस पक्षाचे काही नेते मंडळी असतील, राष्ट्रवादीचे असतील, शिवसेनेचे असतील, आमची भूमिका जशी आहे, म्हणजे आमच्या उद्धव ठाकरेंची शिवसेना, आमची भूमिका जशी आहे, आम्ही जर सरकारमध्ये आलो तर 100% हे करूच करू ही आमची भूमिका आहे। पण आम्हाला वाटतं थोडासा आता आहे, तुम्ही थोडे दिवस तुमचे शिल्लक आहेत असं आम्हाला वाटतं, तर थोड्या दिवसात एखादा चांगला निर्णय करून मतासाठी का होईना हा निर्णय तुम्ही करावा अशी भूमिका आम्ही या निमित्ताने मांडतो आणि लवकर लवकर याच्यावर निर्णय व्हावा अशी अपेक्षा व्यक्त। विश्वासाची व गुणवत्तेची परंपरा जोपासणारे दर्जेदार अद्यावत आणि भरपूर व्हरायटीज असलेल्या टाइल्सचे भव्य दालन मयूर टाइल्स। आमच्याकडे कडप्पा ग्रेनाइट, मार्बोनेट, स्पार्टेक्स, ग्लेस टाइल्स सर्व स्टाइल्स मध्ये उपलब्ध आहेत। तसेच सॅनिटरी वेअर, सिनेटेक्स टॅकी, प्लम्बिंग मटेरियल, PVC, मयूर बंब, CP फिटिंग, पेव्हिंग ब्लॉक, मयूर वॉटर टँक, स्टील, सिमेंटचे होलसेल व रिटेल विक्रेते। तुमच्या घराला सुंदर व परिपूर्ण करण्यासाठी आजच संपर्क करा। प्रत्येक घराशी व घरातल्या प्रत्येकाशी नातं जोडणारं टाइल्सचे भव्य दालन मयूर टाइल्स। आमचा पत्ता कराड रोड, विटा,